तबेतोडेचे भालचंद पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सामना सुरू होतोय, दोन्ही पंचांनी देखील मैदानात जायचं. आपण रमेश म्हात्रे आणि आपण पाहू शकता या वेळेला चंद्रकांत जात आहेत. चंद्रकांत कॅप आपण पनामा कॅप प्रदान करा. तर दोन पंच देखील जातात. मॅच सुरू होते, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. सामना सुरू होत आहे. गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन येते या वेळेला आपण देसाई फोर्टी प्लस संघाच्या माध्यमातून. पहिल्या फेरीत अशोक पटेल शेवटची मॅच आहे. दोन बलाढ्य संघ, एका बाजूला बघितलं तर भाल फोर्टी प्लस संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण देसाई फोर्टी प्लस संघ. गोलंदाजी मार्गावर स्ट्रायकरला सचिन चिकनकर, नो स्ट्रायकरला जयेंद्र म्हात्रेला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकता ज्याने खूप चांगली बॅटिंग करतो आता यावर्षीचा विचार केला तर साई म्हात्रे येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन येते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण पाहू शकता. या वेळेला सोपानला शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, शॉर्ट मिडविकेटला दिलीपला पाहू शकता, लॉंगॉनला आपण जितूला पाहू शकता, यष्टीरक्षक नितीन, पॉईंटला आपण अनिलला पाहू शकता, कवर्सला शॉर्ट कवरला आपण रुपेशला पाहू शकता, एक्स्ट्रा कवरला आपण हनुमानला पाहू शकता आणि लॉंग अपला आपण संगनायक किसेनला पाहू शकता. साई गोलंदाजी मार्कवर विथ कॅप गोलंदाजी करतात. साई गोलंदाजी मार्कवर आमच्या समर्थक कक्षा एंड करू. स्ट्रायकरला बॅटर सचिन चिकनकर. सामना सुरू होतोय. संघनायक आपण होते, यष्टीरक्षक किसन तुम्हाला काहीतरी सूचना करतायत. बघा नाही, रमेश सांगतात की एक्झॅक्टली बरोबर आहेत किसन. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू वेगवान होता, बॅटरकडे प्रत्युत्तर होतं, ड्राईव्ह करायचं होतं या वेळेला. ड्रिल करून दाखवते कशा प्रकारे मिड ऑफ रिजन मधनं चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाधी, वेगवान चेंडू होतं, बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. जुने एक डॉट चेंडू बघायला मिळालाय. त्यानंतर नेक्स्ट मॅच असणार आपल्यासोबत दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. दोन बलाढ्य संघ, एका बाजूला आपण येते मालपाडा फोर्टी प्लस, दुसऱ्या बाजूला आपण येतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट परी इलेवन नावाली फोर्टी प्लस. साई पुण्याचा गोलंदाजी मार्क राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा का संपर्क, डॉट चेंडूची समाप्ती. सुरे गोलंदाजी बघायला मिळते, काय गोलंदाजी करतोय बघा साई पॉवर प्ले मध्ये. अशोक पटेल आतापर्यंत चेंडू झालाय तब्बल तीन आणि तिन्ही चेंडूवर एकही धाव आली नाहीये. साई राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हा चेंडू का आता ड्राईव्ह बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक आहे हनुमान आणि त्याच्या पायाला लागून चेंडू आपण बघितलं तर या वेळेला कवर पॉईंट सीमेरीच्याकडे चाललाय. ज्यामध्ये चेंडू फील्ड होईल इथे तीन धाव आपण इथे चार धावा कम्प्लीट केल्या तर गुड रनिंग बिटवीन द विकेट. तीनच तीन आहेत. तीन धावा झालेत. सचिन होता स्ट्राईकला, कारण आम्हाला वाटलं की जयेंद्र होते. तीन धावेने खातं उघडलं जातं या वेळेला. साई पुण्याचा गोलंदाजी मार्कवर चांगला षटक हाताळलं. आत्तापर्यंत अशोक पटेलचा विचार केला जातो कारण तिथे धावा चेंडू अडवणं फार गरजेचं होतं. सर सहा वेळा तिसरी धाव, अशोक पटेल बघा किती चांगली माहिती देत आहेत. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. साई राईट आर्म राऊंड कडे मारक होता. हा चेंडू प्रचंड वेग होता, वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती, काय गोलंदाजी केली होती भन्नाट वेगाने.
आत्तापर्यंत 26 चेंडू डॉट झालेत ना. अशोक पाटील म्हणजे ना आमचा चालता फिरता कॉम्प्युटर. कॉम्प्युटर एक वेळेला कमी उत्तर देईल. हा चेंडू बॅकपुढं गेला, या वेळेला कट केला, एटरमॅनला झाली चूक आणि त्याचं रूपांतर धावेंमध्ये, एक दोन नाही तर चार धावेंमध्ये चौकार. धावसंख्या 10 फलकार ते आपण पाहू शकता. या वेळेला 7 चांगला चेंडू होता. हा देखील ऑप्शनच्या बाहेर थोडासा पिचिंग केलं. पहिल्या षटकात समज येते ना. अशोक पाटील चांगली सुरुवात बघायला मिळाली. नेक्स्ट मॅच असणारे स्वर्गीय शिवाय दराशेला 11 कंबालपाडा 40+ विपक्ष जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली परी 11. याच नावाने या संघाने चॅम्पियनशिप पटकावली. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. नवीन चेंडू द्यायचा आहे. मॅच बॉल आला आहे का? धन्यवाद ज्या आमच्या स्वयंसेवकांनी चेंडू आणून दिले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्याम म्हात्रे आमचे साऊंड सिस्टीम देखील त्यांचा खूप चांगला साऊंड सिस्टीम, गौदेव साऊंड सिस्टीम अगसन बिंदास मोडे त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. ओ चांगला चेंडू होता, पडल्यानंतर आतमध्ये आला होता वेगाने. यावेळेला बॅकपुढे जाऊन कट केलं. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 10 फलकार ते आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा. दिलीप पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द्याकडे मारा करतो. स्ट्रायकरला आपण बॅटर पाहू शकतो. जयेंद्र फुलटॉस आहे. यावेळेला पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका बघायला मिळाला आहे. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12. जयेंद्रच्या बॅटमधून चौकार येतोय. अशोक पाटील सलग 3 षटकासाठी देखील पैठणी आहे. 50 धावा कुटणाऱ्या आपण तर बॅटरसाठी देखील पैठणी आहे आणि विकेट हॅड्रिकसाठी देखील पैठणी आहे. पहिले 3 षटकार मारणाऱ्या बॅटरसाठी देखील पैठणी आहे. गोरख मामाकडून देखील आपण मिळत आहे 1111 रुपयाचं पारिश्रमिक असणारे. दिलीप चांगला चेंडू बॅकपुढे गेला, पंच केला. यावेळेला चेंडू चालला स्वीपाकावरला. क्षेत्रक्षक आहे तिथे. 2 धावा होत आहेत का पाहिजे. जयेंद्र आणि सचिन विकेटच्या मध्ये खूप वेगाने धावतात. धावसंख्या 10 फलकार ते आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा 10 फलकार ते पाहू शकता आपण. दिलीप पुन्हा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर दगड मारा करतो. स्ट्राइकला जयेंद्र स्विच करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण रिव्हर्स फटका म्हणजे अशोक पाटील आम्ही नेहमी सांगतो धरी तलवार लगेच अबाद नाही लगेच बरबाद. आणि सरळ बॅटने जर धावायचा तर हा फटका का? अशोक पाटील आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो. सरळ बॅटने जर धावायचं तर तुमच्याकडे चांगले फटके तर खेळा सरळ बॅटने. दिलीप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. यावेळेला आपण पहिले तर थोडासा टॉस पिंच केला आणि फिंडू पडल्यानंतर ना बाहेर काढला आहे. कारण डावखुरे बॅटर आहे त्यामुळे आपण बघितले होते हा जयेंद्रसाठी ऑफब्रेक चेंडू झाला गोलंदाजीच्या माध्यमातून. हा चेंडू यावेळेला उंच गेलाय, लांबी प्राप्त करतो का पाहिजे. चेंडू गेलाय वाईडिश लॉंग गॉन सीमारच्या बाहेर षटकार. धावसंख्या 10 फलकार ते आपण पाहू शकता. यावेळेला 20 धावा 10 फलकाती लागल्यात. अशोक पाटील नेक्स्ट मॅच आता आपल्याला दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ना खूप जबरदस्त मॅच बघायला मिळेल. दोन्ही संघाने एक एक मॅचेस जिंकल्यात. दोन्ही संघ जर बघितलं ना ताकदवान संघ. एका बाजूला विकी शेलार असेल, दुसऱ्या बाजूला आपण बोलले तर नवनाथ सावंत असणार. एका बाजूला दिलीप असेल, दुसऱ्या बाजूला सूरज चौधरी असेल. एका बाजूला जर आपण बघितलं कैलास असेल तर दुसऱ्या बाजूला संतोष साळवी असेल. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. रफ अँड टफ मॅच बघायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता नितीन
तसं की धावफलकर ते आपण पाहू शकता दोन षटकाच्या समाप्ती तर अशोक पाडीला मला माहिती आहे 20 धावा धावफलकर आणि या षटकात धावा झाल्या 13 बॅकेटला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला यष्टीरक्षक जितू पाटील रेग्युलर यष्टीरक्षक आहे ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला चालला आहे वडीश लॉंग ऑनला साईला डीप मध्ये आपण पाहू शकता किसनला लॉंग ऑनला आपण पाहू शकता संघ नायक आहे नितीन पाटील गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला सचिन चांगला चेंडू होता वाईड यॉर्करचा वापर केलाय खूप चांगली गोलंदाजी सुरुवात खूप चांगली केली आहे नितीनचे सुपुत्र देखील आपल्या समालोचन कक्षामधून सामना एन्जॉय करत बाबांची कामगिरी पाहतात दोन्ही बंधुराजे जितू आणि आपण तर नितीन हे दोन बंधुराजे आहेत आणि त्यांचे दोन सुपुत्र देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत पुढे तर नितीन गोलंदाजी मार्कवर नितीन पाटील राईट आर्म उर्ध गट मार्कवर चांगला चेंडू होता आपण तर बॅट अँड बॉलमध्ये चेंडू फेकला होता खूप चांगली गोलंदाजी फॉलोथ्रमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण नितीन पाटील बघा हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर काय गोलंदाजी केली सुरुवात खूप चांगली केली दोन चेंडू खूप चांगले टाकलेत तर या आधीच्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या नितीन पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय आ चेंडू या वेळेला डान्सिंग डाऊनच्या मध्ये खेळत होता एसटी रक्षकाने काम केलं होतं पंच वाईड चिकून करतायत धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या 10 पडत 21 अशोक पाटील आज जो संघ पुढे सरकेल त्याने उद्या यायचंय सेमीफायनल खेळायला उद्या 3 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे अशोक पाटील बघा घार देखील आकाशात पाहू शकता आपण कमी दृश्य बघायला मिळतं असं दोन घार आपल्याला बघायला मिळतात कॅमेरामॅन देखील क्षणचित्र टिपतीलच नंतर नितीन चेंडू अजून एक चांगला चेंडू म्हणता येणार नाही पंच वाईड चिकून करत आहेत तर अशोक पाटील असं वाटलं की इथून पिचिंग झाला चेंडू चांगला आहे पण पंचांनी पाहिलंय एक्झॅक्टली सर्वात चांगला सामना कुणाला बघायला मिळतो मैदानावर तर नित आपण तर पंचांना आणि तेच पंच रमेश म्हात्रे सांगतात यावेळेला पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन नितीन धावा झाल्या धाव फलकाती 22 22 धावा धावफलकती पाच तर नितीन काय प्रत्युत्तर दोन चेंडू वाईड फेकलेत त्यांनी राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो स्ट्राइकला सचिन चिकनकर चांगला चेंडू होता यावेळेला बॅटच्या स्टिकर जवळ लागतोय चेंडू चाललाय शॉर्ट मिडविकेट रिजन मध्ये जोपर्यंत शेत तसे होते 2 धावा जयेंद्र काय वेगाने धावतोय बघा किती चपळाईने धावतोय जयेंद्र बघा धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकतो यावेळेला 24 धावा चांगली सुरुवात नितीन कळन देखील आमच्यासोबत जॉईन झाले दुपारच्या भोजनानंतर पुण्याला गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेळेला आपण बोलले तर डॉट चेंडूची समाप्ती होते संख्या आपण पाहू शकता यावेळेला 24 राईट आर्म ओवरकडे मारा करतो नितीन वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक घेऊन आलाय हा चेंडू ड्राईव्ह केलाय क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय चेंडू चालला यावेळेला स्वीपा कव्हर आणि कव्हर पॉईंट सीमारेषा बार चौकार ना फटका खूप चांगला फटका होता गुंडप्पा विश्वनाथची आठवण करून देणारा फटका होता अतिशय चांगला फटका पुण्यात नितीन गोलंदाजचे मार्कवर एक नितीन काळन आमचे समालोचक एक नितीन खेळाडू आहे धावसंख्या 10 फलकर 28 राईट आर्म ओवरकडे मारा करतोय चेंडू लोअर फुलटॉस होता बॅटच्या टोला चेंडू लागून मागे सरकलाय शॉर्ट फाईन लेचा क्षेत्र शिकवतो चेंडूला फीड करतोय 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या 10 फलकर आपण पाहू शकता यावेळेला 29 धावा 10 फलकती लागल्यात जितू थोडस दुखापतग्रस्त आहेत छोट्या मोठ्या दुखापतीला आपण तर ग्रामीण खेळाडू घाबरत नाहीयेत धाव पुण्याचा दुसऱ्या स्पेल मध्ये येतोय दिलीप येतोय
दिलीप पायचा तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिल्या स्पेलमध्ये 13 आल्या होत्या. चांगला चेंडू होता या वेळेला, ड्राईव्ह करायचा होता, बॅट छट्टूला चेंडू लागून मागे सरकला. एकच धाव मिळते, धावसंख्या 10 फळ करते. आपण पाहू शकता या वेळेला 30 धावा जयेंद्रला आता स्ट्राईक आले बऱ्याच वेळानंतर. नेक्स्ट मॅच असणार आहे आपण पहिल्या दुसऱ्या फेरी पहिली मॅच कमालपाडा 40+ आणि नावाली 40+ संघाच्या संघाने टॉस साठी यायचं आमच्या मुख्य बॅट्समॅनवर. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेक करू, चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल. दिलीप लेफ्ट हँड ओवर तिकडे मारा करतो, टाकला जयेंद्र, चांगला चेंडू होता, बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. काय गोलंदाजी केली बघा, यॉर्कलाईनचा चेंडू फेकलं होता या वेळेला. बॅटरला इथं शांत ठेवलंय, चांगली सुरुवात केली दिलीपने. पहिल्या षटकात ज्या आपण होतं पहिल्या स्पेलमध्ये 13 धावा गेलेत, आता चांगली गोलंदाजी करतो, आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत दिलीप. हा चेंडू ऑन साईडला पूल करता, कार्पेटच्या चेंडू चालला मिड विकेटला, एक धाव कंप्लीट केली आहे. पायचा दुसरी धाव होते का, 2 धावा कंप्लीट केले. तर रुपेश मुंडे तो चेंडूला फीड करतोय, 2 धावाचा अवधी होता. धावसंख्या 10 फल करते, आपण पाहू शकता या वेळेला 32 धावा. 32 धावा दिलीप पुण्याला गोलंदाजी मार्क पर लेफ्ट हँड ओवर दकड मारा सगळं जयेंद्र. आज चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. बॅटर बाद, पहिला बॅटर बाद करण्यात यश मिळतोय दिलीपला, यश मिळतोय आणि पहिला बॅटर इथे आपण ते भाल 40+ संघाचा बाद होतोय. 32 धाव संख्या ती जयेंद्र बॅक टू पॅवेलियन. नवीन बॅटर आहे तर रवी म्हात्रे, हा रिटर बॅटर तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, प्रमोट केलंय संघ नायकानी. खरं का 14 षटक प्रगतीपथावर आहे, 32 झाले आहेत. हा बॅटर जर एकदा जर इथून रवी म्हात्रे बॅटरची जर एकदा बॅट थळपली तर धावा वेगाने येऊ शकतात. पुढे गोलंदाजी मार्कवर दिलीप, स्ट्राइक एंडला रवी म्हात्रेला आपण पाहू शकता. पाहिजे काय करतोय मैदानावर, चेंडू या वेळेला वाईल्ड यॉर्करचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी. पुणे दिलीप गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओवर तिकडे मारा करतो, टाकला रवी. फुलटॉस आहे, ऑन साईडला वळवलंय चेंडू, चाललाय वेळेला डाऊन टू ग्राउंडच्या माध्यमातून. वडिशला कोण शतक आले आहेत, खूप चांगली फेकी बघायला मिळते. साईची या वेळेला बॅकिंग देखील आहे, त्यामुळे एक्स्ट्रा धाव मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फल करते, पण पाहू शकता या वेळेला 34. चांगली गोलंदाजी केली, षटक देखील संपलंय. अशोक पाटील आम्हाला सांगतात या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आहेत. धावा दिल्या, धाव फल करते, आपण पाहू शकता 34 धावा. पाचा अंतिम षटक आता कोण गेलो होतं, दिलीपच्या 2 षटक संपले आहेत. एक षटक टाकलं आपण बरे, तर या वेळेला साईने टाकलं एक षटक. चला टॉस साठी या कंबालपाडा 40+ आणि नावाली 40+. बघा पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचंय. 3 षटकात मागितलं नव्हतं पाणी, पण जाणं गरजेचं. पाटील या स्पर्धेत आपण बघितलं तर मालिका वीर चढ आपण उत्कृष्ट फलंदाजीसाठी कूलर आहे, उत्कृष्ट क्षेत्रासाठी शूज आहेत, उत्कृष्ट गोलंदाज कूलर आणि मालिका वीर आपण पाहू शकता. या वेळेला कूलर आहे आणि प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000, चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये. आणि आपण बघितलं 50 धावा कुटणाऱ्या बॅटरला पैठणी आहे, 3 षटकार मारलेल्या बॅटरला पैठणी आणि विकेट हॅटिक घेणाऱ्या बॅटरला आपण तर गोलंदाजाला इथे पैठणी दिली जाणार आहे. पायचा पहिल्या पैठणीचा पहिला कोण खेळाडू मानकरी ठरतोय. संधी आली होती दिलीपला, संधी आली होती आपण तर हरेशला देखील, पण नितीन त्यापर्यंत धावा संपल्या, धावा जे टार्गेट होतं ते संपलं. आता पायचा इथून आता अजून एक चांगली मॅच बघायला, 4 षटकांची मॅच असणारी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच कंबालपाडा 40+ विपक्ष नावाली 40+ मध्ये मॅच असणार. टॉस साठी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी. खरं अंतिम षटक आता प्रगती पथावर आहे, गोलंदाजी मार्कवर संघनायक किसन येतोय. विकेट टेकिंग नेहमी गोलंदाजी केली आहे संघनायक आहे.
गज किसन गोलंदाजी मार्क पर स्टॅकेला सचिन चांगला चेंडू तो खोदून काढला या वेळेला मिडल ऑर्डरने चेंडू चाललाय जोपर्यंत लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फीड करतो साई आहे धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता या वेळेला 35 धावा 5 चेंडूचा खेळ बाकी नितीन कारंजा विचार केला तर किसन गोलंदाजी मार्क पर राईट आर्म राऊंड कडे मारत असतो रवि म्हात्रे चेंडू ऑन साइड वळवलाय शॉर्ट ऑफ लाइन का चेंडू होता साई आल्याकडून चौड़ी चूक वेगाने भरपूर आले होते धाव संख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 37 चार चेंडू चा खेळ बाकी है 37 धावा अच्छा रवि पायचा इथून मोठे फटके मारतोय का आता चार चेंडू चा खेळ बाकी किसन पॅटर्न राउंड तिकडे मारतोय चांगला चेंडू होता यावेळेला गती परिवर्तन केलं यावेळेला खूप चांगला चेंडू होता सुरेख गोलंदाजी बघा मिळते किसनच्या माध्यमातून संघनायक आहेत भरपूर वर्षाचा अनुभव देखील आहे त्यांच्याकडे तीन चेंडूचा खेळ बाकी किसन म्हात्रे हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार धाव संख्या धाव फलकर 43 अशोक पाटील उपयुक्त षटकाराला आहे नित्यंत गरज होती रवी म्हात्रे कडून ती गरज त्याने पूर्ण केली आता दोन चेंडूचा खेळ बाकी आहे इथून जर एकाद दोन षटकार लागले तर 50 प्लस होतील आणि मजा येईल मॅच मध्ये मग आमच्या स्वयंसेवकांना आपण धन्यवाद देऊ 43 झाले आहेत अंतिम षटकातील दोन छोटे बाकी किसन चेंडू या वेळेला थोडासा गती परिवर्तन केला आणि चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचून काढला तिथून मात्र आमंत्रण दिलं होतं डॉट चेंडूची समाप्ती अंतिम चेंडू चला टॉस साठी या कमालपाडा 40+ आणि नवाल 40+ चेंडू या वेळेला आपण बॅट चटवू लागलाय झेलची शक्यता आहे बॅटर बा दिलीप पाटीलने खूप चांगला झेल पकडलाय पहिलं सत्र संपलंय पहिलं सत्र आपण धावा केल्या धावफल करती 43-44 लक्ष चला खंबालपाडा 40+ आणि नावाली 40+ सांगायचं संघ नाही टॉस साठी या चला हनुमान दादा चेंडू चेक करा प्रथम तर आपले मोबाईल घ्या आपण चालेल राहू दे चला खंबालपाडा 40+ संघ आणि नावाली 40+ संघाय संघाने टॉस साठी यायचे दुसऱ्या फेरीतील आपण पहिली मॅच राजू म्हात्रे देखील आमच्यापासून आता रजा घेत आहेत खूप खूप धन्यवाद राजू आणि परवा इन एक्शन मध्ये आपण त्याला पाहू शकता चला नावालीचे कॅप्टन आले आहेत कंबलपाडा 40+ संघाचे संघनायक टॉस साठी या मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या डे आमच्या साथी समालोचक नितीन कान्याच्याकडे धन्यवाद चला नावालीचे कॅप्टन आलेत खंबालपाडा संघ कॅप्टन सुरज चौधरी भाऊ नाही भाऊला माहिती आहे की त्यांची स्पर्धा खूप चांगली झाली SSC ट्रॉफी 40+ ती स्पर्धा नावाली संघाने जिंकली होती आणि आता त्यांना नावालीच्याच विरुद्ध खेळायचं आहे जय गणेश विष्णू स्पोर्ट परी 11 नावाली आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय शिवाजीदादा शेलार व स्वर्गीय जनार्दन साळुंके 11 खंबालपाडा चार ओव्हरची मॅच असल्यानंतर
आज काही सामने एकतर्फी झाले, त्यामुळे थोडासा वेळ आयोजकांचा वाचला. मात्र उद्या सेमीफायनल आहे, तुम्ही पहिल्या फेरीतील सामने 5 षटकाच्या सेकंड राऊंड 4 ओव्हरच्याच आपल्याला खेळावा लागतात, जेणेकरून मॅन ऑफ द सिरीजलाही अडचण येत नाही. आणि टॉस करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय अनु भोईर सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत चिकनगरचे, त्यांचे हार्दिक स्वागत अनु. राजू मात्र यांच्या शुभ टॉस केला होते. नावाली संघ टॉस विने. जय गणेश विष्णू स्पोर्ट परी इलेवन नावाली संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते टीम खंबालपाडा 40+ या संघाला पुढच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये लक्ष आपण पाहिलं तर 46 धावांचे खंबालपाडा विरुद्ध नावाली संघ पुढच्या मॅचमध्ये टॉस विने. यातून विजेता संघाने चिकनगर मध्ये मॅच होईल. सचिन चिकनगर आहेत गोलंदाज, साई मात्रे आपण पाहतोय 9 सेकंडला. जितू पाडील आहेत, संजय रामभाऊ मुंडे बघा मैदानाची छानबीन करतायत, काही कमी तर नाहीये. चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाही, कारण की पॉवर प्ले आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती. मात्रेच्या बॅट मधून येतोय चौकार, 6वा फलंदाज जाणे चौकाराने खात उघडले. चार ओव्हरची यानंतर मॅच खंबालपाडा विरुद्ध नाबाली. खंबालपाडा संघ सुद्धा सज्ज झालाय. लेदर बॉल टेस्ट क्रिकेटला ज्या जर्सी तुम्ही पाहता तिथे फटका सुंदर आहे, मात्रेच्या बॅट मधून येईल षटकार. चिकनगरच्या विरोधात मात्रेने ठोकलाय षटकार. सचिन चिकनकरच्या विरोधात आपण पाहतोय मात्रेने ठोकलाय षटकार. नाही चिकनकरने एक मॅच जिंकली, यानंतर त्यांची मॅच आहे. योगेश भोईर बघा सामना एन्जॉय करतायत, त्यांना माहिती आहे यातून विजेता संघ आपल्याबरोबर खेळणार आहे, त्यामुळे त्यांचा खेळ पाहणं गरजेचं आहे. तिसरी संघ सुद्धा एक चांगला संघ आहे, भाल संघ सुद्धा चांगला आहे, त्यामुळे क्रिकेट खेळ चांगलाच, प्रत्येक टीम चांगली खेळते. एखादा दिवसही टीमचा खराब असतो. धावा आपण पहिले तर 10 वरती पोहोचल्यात. सचिन ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर होता, पंचाने वाईट घोषित केलाय. रमेश मात्रे सरांचा इशारा आलाय. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 11 वरती या मॅचमध्ये 44 धावा चेस करेल. आता कालच पडल्याची स्पर्धा जिंकली, हा फटका चांगला आहे. मात्रेच्या बॅट मधून 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल, 4 धावांसाठी चौकार. संख्या 15, पहिल्या 3 मॅचेस एकतर्फी झाल्या, चौथ्या मॅच मध्ये बघायचंय चांगली गोलंदाजी होईल का, मॅच टफ होईल का. विनोद केले आपण आला असेल तर या चिकनगरचे आपले हार्दिक स्वागत. जेव्हा जेव्हा चिकनगर 40+ स्पर्धा मैदान अभावी, बऱ्याच वेळा चिकनगरची स्पर्धा होत नाही. एक वेळ उंबरडेच्या मैदानात आपण स्पर्धा आयोजित केली होती एक दिवशीय अशोक, प्रत्येक टीमला असं वाटतं आपली स्पर्धा असावी, मात्र त्यासाठी क्रीडांगण सुद्धा हवंय. इथे गॅप मध्ये खेळत आहेत, मात्र ऑन फायर सीमा रेषेच्या बाहेर चौकार. संख्या 19, मात्रेची बॅट आपली मैदानाच्या आतमध्ये, साई मात्रे.
टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर दोन बाईक सुद्धा खेळून जिंकले 40+ मध्ये, रेग्युलरमध्ये सुद्धा एक बाईक जिंकली, एकंदर तीन बाईक या खेळाडूच्या नावावर आहेत. आणि यावर्षी सुद्धा दोन मॅन ऑफ द सिरीजचे किताब त्याला मिळाले. चेंडू हवेत आहे, मात्रेची विकेट मिळेल का? काय घडलंय मैदानात? दबाव आहे भाल संघावरती. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. टार्गेट 44 होतं पहिल्या षटकात. धावा आल्यात अशोक मला सांगतात आतापर्यंत 23 धावा आल्यात, म्हणजे मॅच एकदम इझी झाली. आता देसाई 40+, अशोक मला सांगतील देसाई संघ पडल्याच्या स्पर्धेत चॅम्पियन होता, त्यानंतर अडवीच्या स्पर्धेत रनर अप होता, पिसिवलीने ती स्पर्धा जिंकली होती. म्हणजे दोन ट्रॉफी देसाई संघाने जिंकल्यात यावर्षी. अशोककडे अचूक माहिती आहे कोणत्या संघाने किती स्पर्धा जिंकल्यात, कोणी खेळ, कोणत्या खेळाडूने मेजर नोट टाकले, कोणत्या बॅट्समनने 50 मारली, विकेट हॅट्रिक कोणी घेतली, सर्व नियमावली आपण पाहिलं, सर्व रेकॉर्ड्स अशोक पाटीलकडे आहेत. गणेश राणे मॅचची कडा आणि फलंदाज जितूची खेळी समाप्त होईल. या मॅच मध्ये जितू पाटील शून्यावरती बाद. गोल्डन डकचा शिकार झालाय, नाही तर बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. गणेश पाटील बघा टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच जे नाव चर्चेत राहिलं डावकुळ्याचे फलंदाज राम पाटील, जे बंधुरा धनेश पाटील आलेत. धनेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. सिंगलने ते खातो गळले, स्टार्ट रोटेट केली ती साईकडे, एकने धावसंघ पुढे सरकली ती 24 वरती. देसाई 40+ संघासमोर या मॅच मध्ये टार्गेट आपण पाहिलं तर 44-47 टार्गेट आहे. 24 धावा झाल्यात, 20 रन्स अजून या मॅच मध्ये करायचे. ही मॅच एकतर्फी होईल का असा प्रश्न आता पडला प्रेक्षकांकडे. पहिल्या 3 मॅचेस एकतर्फी झाल्या, सुप करण्याचा प्रयत्न होता. फटका सुंदर आहे, चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. साईच्या बॅट मधून येतोय चौकार, मात्र टच मध्ये पूर्णपणे. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत आहेत, मात्र एक षटक सुद्धा टाकलं होतं पॉवर प्लेच, चांगली गोलंदाजी केली. 7 धावा दिल्या होत्या मात्रेने. लक्ष आपण पाहिलं तर 44-14 मात्र एकतर्फी मॅच कदाचित असं वाटते कारण ज्या पद्धतीने सुरुवात केली पहिल्या षटकात 23, या षटकात आतापर्यंत 5 आल्यात, 28 धाबा झाल्यात. साई 26 वरती खेळत आहेत. पहिल्या 3 मॅचमध्ये फलंदाजाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, म्हणजे गोलंदाजाला अजूनही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला नाहीये. मात्र सूरज चौधरीने पहिल्या मॅचमध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या. इथेही चेंडू हवेत आहे, इथेही झेल ड्रॉप. कदाचित साई रन आउट झाले असते, डायरेक्ट हिट झाला सदा, मात्र एक सिंगल मिळाली आहे. कदा साईलाही माहीत वाटलं की सोपा झेल आहे, त्यामध्ये सुरुवातीला ते धावले नाही. कालही आपण पाहिलं तर 11 धावांवरती झेल सोडला होता पडल्याच्या स्पर्धेमध्ये, त्यानंतर साईने अर्धशतक ठोकलं होतं, दुसरं अर्धशतक. उलटा असं आहे, धनेशला माहिती आहे साई चांगले खेळत आहेत, त्यामुळे मात्रेला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. धावसंख्या 30 वरती पोहोचले, फक्त 14 धावा विजयापासून दूर आहे. देसाई 40+, चिकनगर 40+, कंबालपाडा अगासन या संघांची 40+ ही आपण दरवर्षी चर्चा असते. अखेर झेल पकडलाय. नाबाली संघाची आता सध्या चर्चा आहे 40+ मध्ये, कारण हे संघ आहेत ना दरवर्षी टीम प्लॅनिंगने उतरतात. प्रत्येक वर्षी आपण जयेंद्रने चांगला झेल टिपला, अखेर साईची इनिंग समाप्त झाली. 27 धावांची नवीन फलंदाज रुपेश मुंडे आलेत.
सुपर स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केले ते. गणेश मात्र आलेत गोलंदाजी करण्यासाठी, मग अशी गणेश राणे होती, आता गणेश मात्र आलेत. आणि मुंडे पण बाजू मैदानाच्या आतमध्ये, रुपेश आणि धनेश पाटील, राम पाटील यांचे बंधुराज. राम पाटील नाव हे चर्चेत राहिलं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, शरीर सुद्धा ते खेळले परी इलेव्हन डोंबिवलीसाठी. फटका सुंदर आहे, टायमिंग झालंय, पंचांचा इशारा येईल षटकार. रुपेश मुंडे यांच्या बॅटमधून षटकार आलाय. अशोक धावसंख्या आपण पाहिली तर 36 वरती पोचली. छत्तीस धावा झाल्यात. गणेश मात्र स्ट्रॉंग अपील करतायत. आता बऱ्याच वेळा बघा गोलंदाज ज्यावेळी चेंडू रिलीज करतात, मग गणेश सांगतायत नक्कीच मी चेंडू रिलीज केल्यानंतर मधोमध आलो त्यामुळे तुम्हाला दिसलं नसेल, मात्र ते सांगतात की आउट आहेत. इथे मात्र चौकार होतोय. आणि सामना इथे जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये तो देसाई 40+ संघाने. त्यांची फाईट आता चिकनगर सोबत असेल.